पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर विविध माध्यमातून या निर्णयाचे पडसाद समोर येऊ लागले. अशात टोल नाक्यावर टोल भरताना वाहनधारक 500 आणि 1000 नोट बाहेर काढत होते, परंतु सुट्ट्या पैशाअभावी टोल चालकांची परवड झाल्याचे चित्र होते. बाकी पैसे मिळवण्यासाठी अनेक वाहनधारक प्रतीक्षेत होते, त्यामुळे टोल नाक्यावर तीव्र वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवली. त्याच दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ही गाडी वाशी टोल नाक्याजवळ आली, परंतु अफाट वाहतूक कोंडी पाहून या VIP गाडीला मार्ग मोकळा करून देण्यासाठी टोल व्यवस्थापनांकडून हालचाली सुरू झाल्या. त्यानंतरही अडचणीतून मार्ग काढणे कठीण असल्याचे जाणवल्यानंतर या VIP गाडीने नियम धाब्यावर ठेवत माघार जाण्याचा मार्ग पत्करला. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.